गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपण फोर्थ स्टँडर्डला पेज नंबर 27 वर आहे. स्वच्छ घर स्वच्छ परिसर हे लेसन बघणार आहोत. स्वच्छ घर आणि स्वच्छ परिसर. स्वच्छ घर म्हणजे काय? क्लीन हाऊस. आणि स्वच्छ परिसर म्हणजे काय? क्लीन सराउंडिंग. इथे दाखवलेलं आहे ते आपण बघूया. काय दाखवलेलं आहे इथे? या पहिल्या पिक्चर मध्ये काय दाखवलेलं आहे? आजी काय करत आहे? भाजी चिरत आहे. ही मुलगी काय करत आहे? कचरा काढत आहे, केक काढत आहे. इथे काय दाखवलेलं आहे? ओला कचरा आणि सुका कचरा, दोन वेगवेगळे बाकी दाखवलेले आहे. ओला कचरा ओल्या कचरा, सुका कचरा सुक्या याच्यात टाकायचा. आणि इथे काय दाखवलेलं आहे? कचरा कसा, ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा द्यायचा आहे. याच्याबद्दल हे लेसन आहे, आपण बघूया. कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. कचरा कचरा समस्येने म्हणजे काय? कचरा काय केलेला आहे? लोक काय करतायत? रस्त्यावर टाकताय, डब्यात डस्टबिन मध्ये टाकत नाही. त्यामुळे काही खाल्ल्यानंतर कुठली गोष्ट ती लोक काय करतात? अशी रस्त्यावरती टाकून देत आहेत. म्हणून त्यामुळे काय वाटतं? सगळा परिसर कसा वाटतो? घाण वाटतो. त्यामुळे काय झालेलं आहे? कचऱ्याने काय केले? गंभीर स्वरूप धारण केले आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे, प्लास्टिकचा वापर म्हणजे कुठलं? पाण्याची बॉटल आहे, कॅरी बॅग आहे, काय करतात माझं कुठलीही वस्तू खातात आणि काय करतात ती टाकून देतात किंवा समुद्राच्या ठिकाणी असे वाहून गेल्यानंतर सुका कचरा तो काय करतो? तिकडच्या माशांसाठी काय असतो? तो हानिकारक असतो. ती माशी काय करतात? अशा प्लास्टिकच्या वस्तू वगैरे किंवा अॅनिमल सुद्धा प्लास्टिकच्या वस्तू खातात, त्या त्यांच्या पोटामध्ये अडकतात, त्यांचे डायजेस्ट वगैरे व्यवस्थित होत नाही. माशीही खातात आणि माशांनी ते खाल्ल्यानंतर ती मासे आपण खातो आणि आपण खाल्ल्यानंतर काय होतं? ते आजारी पडतो. त्यामुळे काय करतात? प्लास्टिकचा वापर हा काय करायचा आहे? टाळायचा आहे. समुद्राचे जीव आहेत ना, ते प्लास्टिक खातात, त्यामुळं ते खातात आणि त्या खाल्ल्यानंतर आपणही त्यांना खातो, तर ते आपणही आजारी पडतो. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांसाठीच आपण सगळ्यांनी काय केले पाहिजे? प्लास्टिकचा वापर आहे तो टाळला पाहिजे. म्हणजे प्लास्टिक कुठेही न टाकता सुका कचरा सुक्या याच्यात, ओला कचरा ओल्या याच्यात टाकला पाहिजे. बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्यात. बाजारात जाताना आपण मार्केटमध्ये जातो किंवा बाजारात जाताना काय करायचं? कागदी पिशवी किंवा कापडी पिशवी बाजारामध्ये घेऊन जायची आहे व्हेजिटेबल्स घ्यायला. प्लास्टिकची पिशवी न्यायची नाही. कागदी पिशवी किंवा कापडाची पिशवी बाजारामध्ये न्यायची आहे. यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो. त्यामुळे काय होतं? प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण काय करतो? टाळू शकतो. आपण जर बाजारामध्ये ते घेऊनच नाही गेलो तर काय करणार? त्याचा वापर होणारच नाही. आपण आपल्यापासून सुरुवात केल्यानंतर काय करतात? समोरचाही आपल्याबरोबर राहण्याची सुरुवात करतो. त्यामुळे काय सांगितलेलं आहे? ते सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा काढायचा आहे. का काढायचा आहे? सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा. ओला कचरा वेगळा साचवल्यानंतर त्याच्यापासून काय करतात? कंपोस्ट खत तयार होते. ते खत आपण झाडांसाठी वापरतो. आणि सुका कचरा वेगळा काढल्याने काय होतं? की त्या सुक्या कचऱ्यापासून नवीन नवीन वस्तू बनवता येतात. रिसायकल होतं त्या वस्तूंचं. त्या वस्तू काय करतात? नवीन परत बनवता येतात. म्हणून ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा काढावा. त्याच्यासाठीच हे लेसन दाखवलेलं आहे. आजपासून आपणही काय ठेवायचं आहे? ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा करूनच ठेवायचा आहे. रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचा कचरा न टाकता डस्टबिनमध्येच केर कचरा काय असेल तो टाकायचा आहे. आपणही टाकून आपण दुसऱ्यांनाही सांगायचं आहे की तो कचरा तुम्ही डस्टबिनमध्येच टाका. त्यामुळे आपलं काय होणार? घर आणि परिसर काय होणार? स्वच्छ होणार. तसाच हे लेसन दाखवलेलं आहे. त्याचेच नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवून देईन. ओके, हे लेसन वाचायचं आहे आणि याच्या काही तीन चार ओळी आहेत त्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. थँक्यू.